बटाट्याचं थालीपीठ. थोडाफार सहन करणं साहसिक आहे. रेसिपी पण जुगाडूच आहे. तुम्हाला कधी पराठा खायचा मूड येतो रात्री, पण ते चपालीचं पीठ मळणार कोण, परत ते लाटणार कोण, तसं करण्यापेक्षा बटाट्याचा एक सिम्पलसा पोहा टाईप पराठा एकदम इझी रेसिपी आहे. पोहा टाईप पराठा मी इथे बनवला. दोन तीन बटाटे किसून घेतले, त्यामुळे माझ्याकडे सँडविचची हिरवी चटणी उरलेली होती ती टाकली. ती नसेल तर तुम्ही लाल मिरची पूट टाका किंवा हिरवी मिरची, जसं आपण अंड्याचा ऑमलेट करतो तसं हिरवी मिरची पूट टाका, कांदा टाका आणि थोडस मीठ टाका सगळं, जेणेकरून काय की तुम्हाला हवी तशी चव एनहान्स करता येते. आणि अक्षरशः 5 ते 10 मिनिटांमध्ये हा पोहा तयार होतो. याला बारीक गॅस करून मंद आचेवर ठेवा, छान छान तो क्रिस्पी होईल आणि मग तुम्हाला पलटी करायला इझी पडेल. बाइंडिंग साठी कॉर्नफ्लोअर टाका, ते नसेल तर मैदा टाका, मैदाही नसेल तर एक चमचा गव्हाचं पीठ टाका, तेही चालून जातं, काही प्रॉब्लेम नाही, तरी बाइंडिंग छान होतं. मिक्सिंग चांगली करा आणि तसं मी दाखवून असता मंद गॅसवर 5-10 मिनिटं छानपैकी एक नवीन टाईपचा पराठा क्रिस्पी असा कुरकुरीत तयार होतो. आणि खाताना तुम्ही त्यावर सॉस टाका, मायो टाका, दह्या बरोबर खा किंवा लोणी टाका, व्हॉटएव्हर यू फील. सॉसची पाकिटं आपल्याला वरके वरके सासे बरेच दिसतात, तेही तुम्ही वापरू शकता. बहुत सवय आहे, तुम्ही प्रयत्न करा, 2-3 दा चुकाल, इकडे तिकडे उडेल आणि येईल. नेहमी नवीन नवीन प्रयोग करावेत, म्हणजे तुमचा शिव्या खावे लागेल तरी चालतील, पण प्रयोग करा.
त्याच्यामध्ये मायव आहे, माझ्याकडे बाटली मिळाली नाही किंवा मला पटकन झुंबड येत नाही. इन्ग्रेडियंट्स लिहून घ्या, 2-3 बटाटे, लाल मिरची पूड म्हणजे तिखा लावा आणि कश्मीर मिक्स, किंवा हिरवी मिरची किंवा काळी मिरी पण चालेल. माझ्याकडे ग्रीन चटणी होती, मी ग्रीन चटणी वापरली, नसेल हरकत नाही. मीठ बोलायच्या मध्ये आणखीन काय मिक्स करायचं म्हणजे जर चीज मिक्स करायचं असेल तर चीज मिक्स करा, किंवा पनीर मिक्स करायचं असेल तर तेही करू शकता. बाइंडिंगसाठी जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मैदा वापरा किंवा गव्हाचं पीठ वापरा, तेही नसेल तर तुम्ही ब्रेड दुक्कूस करून एक टाकू शकता. एवढ्या मिश्रणात 2 बटाट्यांना 1 ब्रेड खूप जरा त्यानेही बाइंडिंग होत. तर हा होतो तयार झालेला आपला काय म्हणूया आपण, बटाट्याचा थालीपीठ. अशाच मजेदार चोचलेदार रेसिपीज बनवण्यासाठी सबस्क्राईब करा बिंग मराठी चोचले. नमस्कार.